नमस्कार, मी अमृता। आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज। आवाज जनतेचा, पाहूया आताची ब्रेकिंग न्यूज। विरार पश्चिम बोडेंज येथे 160 ऑक्सिजन बेडचं नवीन कोविड सेंटर लवकरच तयार होत आहे। या नवीन कोविड सेंटरची पाहणी बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केली व तेथील कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या। त्यावेळी लाडसाहेब पाचंगे, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक अजित नाईक, राजेश राऊत, तुषार, करण, सचिन उपस्थित होते। किरण तांबे सह ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।